वसु आहे, विश्व आहे आणि नाडव आहे. एक विशेष म्हणजे की आम्ही मांडणी ज्या वेळेसपासून पाहतो त्याच्या अगोदर तर माहीत नाही, पण आम्ही ज्या वेळेसपासून मी जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून पाहतोय, आजपर्यंत तो विंचू निघाला नाही आणि यावर्षी विंचू निघाला. त्यामुळे हे विषारी वर्ष आहे असं म्हणायला येईल रोगराई करता. आणि पराळच्या मांडणीतील जो कर्व्याचा जो माल आहे तो थोडा काळा पडलेला आहे. काळा पडला याचा अर्थ नासाडी होईल. पानविळा सुपारी कायम आहे, त्याच्यावर सुद्धा थोडी थोडी माती होती. जे 9 खंड असतात त्या 9 खंड पृथ्वी म्हटल्या जाते. कोणत्याही खंडा असा मान सांडलेला नाही, त्यामुळे सार्वत्रिक पीक येईल असं सांगता येईल. कुठे कमी जास्त कमी जास्त असं पीक मालात वारुड सुद्धा आहे, काळा पडून वारुड आहे, म्हणजे नासाडीचं प्रमाण. मुंगे आहेत, भरपूर मुंगे आहेत, गंगाळाला टिकलेले. याप्रमाणे यावर्षीच्या मांडणीचं बाकीच आहे.